नमस्कार विद्यार्थी मित्रो मागील व्हिडिओमध्ये आपण विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती ही संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास सुरुवात केलेली आहे आजपर्यंत आज आपण चार महत्त्वाच्या कार्यांचा विपणन व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये समावेश केलेला आहे त्यापैकी पहिले धोरण म्हणजे किंमत धोरण दुसरे धोरण उत्पादनविषयक धोरण तिसरे विपण विषयक धोरण आणि चौथे जाहिरात व विक्रय वृद्धी धोरण थोडक्यात जर आपण या सर्वांचा इंग्लिश या अल्फाबेट्सप्रमाणे जर विचार केला इंग्लिशमध्ये जर आपण यांचा अभ्यास केला तर पहिले धोरण आहे किंमत धोरण ज्याला इंग्लिशमध्ये प्राईस स्ट्रॅटेजी असं म्हणतो आपण प्राइसिंग स्ट्रॅटेजी पी फॉर प्राइस दुसरे आपण धोरण घेतले उत्पादन धोरण म्हणजे या ठिकाणी पुन्हा प्रोडक्ट वस्तू ही संकल्पना बघितली म्हणजे विपणनामधला सेकंड पी आपण बघितला पहिला पी म्हणजे प्राईस दुसरा पी म्हणजे प्रोडक्ट तिसरा पी म्हणजे प्लेस म्हणजे ज्याचे डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं वितरण म्हणजे वस्तू उत्पादन झाल्यानंतर ती वितरित केली जाते एक बाजारपेठेमध्ये म्हणजे प्लेस आणि चौथं वृद्धी म्हणजे प्रमोशन अशा फोर पीजचा आपण आत्तापर्यंत अभ्यास केला ह्या फोर पीजच्या संदर्भात केली जाणारी सर्व कामे ही विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती दर्शवतात यानंतर मित्र हो आज आपण पुढील काही कामांचा विचार व्याप्ती या स्वरूपामध्ये करणार आहोत त्यामध्ये विविध विभागामध्ये समन्वय व सहकार्य विकसित करणे विपणन व्यवस्थापकाचं हे महत्त्वाचं कार्य आहे किंबहुना आपण असं म्हणू विपणन व्यवस्थापनामध्ये या कार्याला तितकंच महत्त्व आहे वस्तूचं उत्पादन करत असताना वस्तूचे उत्पादन केल्यानंतर वस्तूचं पॅकिंग करत असताना वस्तूचे बाजारपेठेमध्ये डिस्ट्रीब्युशन करत असताना वस्तू बाजारपेठेत विकत असताना अनेक घटकांमार्फत आपल्याला कामे करावी लागतात कंपनीमध्ये विविध विभागांमार्फत कामं केले जाते वस्तूचं उत्पादन करण्यासाठी लागणारं मटेरियल खरेदी करावं लागतं त्या ठिकाणी परचेस डिपार्टमेंटचा समावेश होतो ते स्टोअर करावं लागतं म्हणजे गोडाऊन किंवा स्टोअर डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहे खरेदीची ऑर्डर द्यावी लागते फायनान्स द्यावा लागतो वस्तूचं पॅकिंग करावं लागतं मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं या सर्व गोष्टी कंपनीमध्ये केल्या जातं आणि ह्या सर्व विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं काम देखील विपणन व्यवस्थापकाला करावं लागतं कोणत्या कामानंतर कोणते काम करावे कोणते काम, करा काम पूर्ण झाल्यानंतर कोणत्या कामाला सुरुवात करायची हे देखील या ठिकाणी करणं गरजेचं आहे यानंतर विपणन अधिकारी व विपणन कार्यात समन्वय साधणे मित्र ह्या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत विपणन अधिकारी ही व्यक्ती संकल्पना आहे म्हणजे एका व्यक्तीशी संबंधित संबंधित संकल्पना आहे ज्याने ती का सं, कामे करायची आहेत किंवा करून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला विपणन कार्यात समन्वय साधणे म्हणजे विपणनाच्या संदर्भामध्ये जी काही कामे आहेत ही विपणन अधिकाऱ्याने करायची आहेत किंवा करून घ्यायची आहेत मग ही कार्य आणि अधिकारी याच्यामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करावे लागतात किंवा यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा लागतो म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या कामांचा समावेश होतो वस्तूचे उत्पादन झाले का वस्तूची विक्री करायची आहे जाहिरात करायची आहे मग त्यासाठी धोरण निश्चित केलेले आहे का ग्राहकांपर्यंत पोचलेलो आहे का ग्राहकांची मागणी काय आहे बाजारपेठेमधली फॅशन काय आहे स्पर्धा कोणत्या प्रकारची आहे ग्राहक बाजारपेठेमध्ये समाधानी आहेत का स्पर्धकांच्या वस्तूंच्या किमती काय आहेत आपल्या वस्तूंच्या किमती काय आहेत स्पर्धक बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू प्र ज्या प्रकारे वस्तू विकतात त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी विपणन कार्यामध्ये करावा का लागतो आणि ह्या कामामध्ये विपणन अधिकारी किंवा वितरण अधिकारी किंवा हे अधिकारी सर्व यांच्यामध्ये योग्य कॉर्डिनेशन योग्य समन्वय निर्माण केला पाहिजे तरच वस्तू उत्पादन वस्तू विक्री वस्तू वितरण आणि फा फायनली विपणन व्यवस्थापन हे यशस्वी होऊ शकते म्हणून विपणन व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये हा एक भाग महत्त्वाचा आहे विपणन व्यवस्थापनाच्या व्याप्तीमधला शेवटचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे मनुष्यबळाचा विपणन कार्यासाठी वापर करणे वस्तूच्या उत्पादनापासून वस्तूच्या विक्रीपर्यंत प्रत्येक ठिकाणी मनुष्याचा वापर केला करावा लागतो किंवा मानवामार्फत या सर्व क्रिया कराव्या लागतात मनुष्यबळामध्ये ज्या काही मानवी क्रिया होतात त्या क्रिया ह्या एकतर स्किल्ड अनस्किल्ड किंवा सेमीस्किल्ड या प्रकारामध्ये मोडतात म्हणजे त्याला काही कर्मचारी हे प्रशिक्षित असतात काही कर्मचारी अशिक्षित किंवा त्यांना महत्त्वाचं प्रशिक्षण द्यावं लागतं काही कर्मचारी जास्त उच्च शिक्षित असतात जे प्रोफेशनल नॉलेजचा विचार करतात प्रोफेशनल डेव्हलपमेंट करतात प्रोडक्ट डेव्हलप करण्याचा विचार करतात रिसर्च करू शकतात यांचा देखील आपल्याला कंपनीच्या वस्तूच्या उत्पादनामध्ये निर्मितीमध्ये विचार करावा लागतो आणि या संदर्भामध्ये एक नियोजित आराखडा ठरवावा लागतो की कोणी कोणती कामे करायची कामाच्या जबाबदाऱ्या ठरवाव्या लागतात त्यासाठी अधिकाराचं वाटप करावं लागतं कामाच्या जबाबदाऱ्या ज्या पद्धतीने ठरवल्या जातात त्या पद्धतीने ती कामे होतात का हे देखील पाहावं लागतं या सर्वांना कामानुसार पगार द्यावा लागतो म्हणजे यांचं रेमोनरेशन ठरवलं जातं म्हणजे पुन्हा वस्तूच्या किंमत धोरणामध्ये ज्या घटकांचा ज्या खर्चाचा विचार होतो तो खर्च या ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळामार्फत केला जातो म्हणजे इथं उपलब्ध मनुष्यबळाचा विपणनासाठी महत्त्वाचा उपयोग करत असताना ह्या सगळ्या धोरणांचा धोरणात्मक दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे विविध विभागात समन्वय साधत सुद्धा समन्वय कशात साधायचा तर कामामध्ये आणि कुणाच्या तर मनुष्यबळाच्या म्हणून मनुष्यबळ हा देखील विपणन व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा घटक आहे म्हणून आपण पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की विपणन व्यवस्थापनामध्ये जी विविध प्रकारची कामे केली जातात त्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन हा देखील महत्त्वाचा भाग आहे आणि कर्मचारी व्यवस्थापनासाठी विपणन कार्य केली जातात किंवा विपणन कार्यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन केलं जातं अशा प्रकारे विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती आपल्याला सांगता येईल यावरून मित्र तुमच्या लक्षात येईल की विपणन व्यवस्थापन हे खूप व्यापक आहे अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश यामध्ये केला जातो त्यामुळे आज विपणन व्यवस्थापनाला कंपनीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे